लोक आहेत हे सर्वेअर म्हणून काम करणार आहेत. एकूण 60 टीम्स या ठिकाणी बनवण्यात आलेल्या आहे आणि 120 लोक या संपूर्ण जिल्ह्यामध्ये काम करणार आहेत. हे अधिक माहिती जाणून घेऊ आपण जे सर्वेअर आहेत आपल्यासोबत. सर, काय कधी माहिती आहे हे इतके जण जमलेत, आपलं काम काय आहे, कामाचं स्वरूप कसं असणार? या ठिकाणी बुलढाण्यामध्ये 3 कोरोना पॉझिटिव्ह निघालेले आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून या ठिकाणी आरोग्य यंत्रणा ही कामाला लागलेली आहे. या ठिकाणी बुलढाण्यातील शाळांतील शिक्षक, आरोग्यसेवक, डॉक्टर्स, नर्सेस यांच्या 60 टीम बनवण्यात आलेल्या आहेत आणि जो कंटॅमिनेटेड एरिया आहे, ज्या ठिकाणी एक कदाचित कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे असा भाग निवडून त्या ठिकाणी 60 टीम्सद्वारे घरोघरी जाऊन एक सर्व्हे केला जाणार आहे. घरोघरी जाणार सर तुम्ही, परंतु तुम्हाला विशेष सूचना देण्यात आलेल्या आहे की काळजी कशी घ्यायची म्हणून? हो, आम्हाला आमच्यासाठी सुद्धा काळजी कशी घ्यावी हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि लोकांना सुद्धा आम्हाला सांगायचं आहे की कोरोनाच्या बाबतीत त्यांनी काय काळजी घ्यावी हे सुद्धा त्यांचं एक काउन्सिलिंग आम्हाला करायचं आहेच. त्या ठिकाणी जाऊन आम्ही एक सर्दी असणारे किंवा खोकला असणारे किंवा ताप येणारे जे पेशंट्स असतील तर त्यांचा डेटा, त्यांची माहिती आम्ही जमा करणार आहोत आणि ती एक आरोग्य यंत्रणेकडे पोहोचवणार आहोत, जेणेकरून बुलढाण्यामध्ये पुढे चालून कुठल्याही प्रकारचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी म्हणून कदाचित उपाययोजना करता येतील. व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत पैठणेसह मी मयूर निकम, Zee 24 तास, बुलढाणा. बुलढाण्यामध्ये 28 मार्चला एका 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याच्या घशातील स्वॅबचा नमुना नागपूर इथल्या मेडिकल कॉलेजच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आला होता. तो पॉझिटिव्ह आल्यानंतर